केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे येवल्यातील शेतकरी संतप्त झाले असून निर्यात बंदी उठवण्याची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आणि शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. या प्रकरणी लासलगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. केंद्र शासनानं कांद्यावर निर्यात बंदी केल्यामुळे येवल्यातील शेतकऱ्यांनी या निर्यात बंदीचा तीव्र विरोध करत निषेध केला. मोदी सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तरी कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना आणि येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात येत असून निर्यात बंदी उठवली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. याचबरोबर कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी याकरता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव सुरू केला नसून जवळजवळ 600 आसपास ट्रॅक्टर बाजार समितीमध्येच उभे आहेत. तरीही कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी अशी मागणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विजय भोरकडे आणि शेतकरी गोकुळ भोरकडे यांनी केली आहे. कांदाची निर्यात बंदी झाली याच्यावर शेतकऱ्याला खूप संतप्त राग आलेला आहे. कारण मागील वर्षाचा जो कांदा पिकवला होता त्याच्यातला निम्मा कांदा खराब होऊन गेलेला आहे आणि उत्पन्न तर त्या तुलनेतलं त्याचा खर्चच अजून भरून निघालेला नाही आहे. आणि आता नवीन उभं राहायचं म्हणलं शेतकऱ्यानं तर 20,000 रुपयेपर्यंत पायलीचं बियाणं आहे, म्हणजे 5,000 रुपये किलो बी आहे कांद्याचं. आणि ते बी आणि पाऊस जास्त असल्यामुळे रानाला बुरशी येते आणि त्या बुरशीने हे रोप खराब होऊन जात आहे. म्हणजे शेतकरी उभा राहील का नाही राहील याची गॅरंटी नाही आहे. परंतु आज 2 पैसे शेतकऱ्याला मिळत आहे व थोडे भाव वाढल्याने सुधारल्याने तर शेतकऱ्या सरकारने त्याच्यावर निर्यात बंदी आणून खूप मोठं त्याच्यावरच्या दुखाला एकदम हे केलेलं आहे. मिरची लावल्यासारखं काम केलेलं आहे. आज रोजी केंद्र सरकारने जे कांदा निर्यातीवरती बंदी आणलेली आहे ती एकदम चुकीची आहे. शेतकऱ्यांचा 70% माल हा चाळीमध्ये सडून गेला. ह्यावर्षी एक तर उत्पन्न चांगलं मिळालं नाही, लॉकडाऊनमुळे सर्व शेतकरी हैराण झालेले आहे. आणि ह्या काळामध्ये केंद्र सरकारने 2 पैसे थोडे बरे मिळायला लागले शेतकऱ्याला तर कांद्यावरती निर्यात बंदी आणली. आता माझा मुद्दा असा आहे की हे जे निर्यात बंदी आणून शेतकऱ्यांचं नेमकं मरण करायचं काय सरकारला हे काही कळत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की 2 पैसे शेतकऱ्याला मिळत आहे तर मग तुम्ही का त्रास देताय शेतकऱ्याला. ज्यावेळेस महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने मोदी साहेबांना 1,00,000 पत्र पाठवून अशी मागणी केली होती की आम्हाला 20 रुपये किलोचा हमी भाव द्या. त्यानंतर ट्विटर आंदोलन केलं. नंतर आम्ही आमदार खासदार आणि मंत्र्यांना फोन करून सांगितलं की आमची जी विचारणा आहे माहिती आहे ती तुम्ही मोदी साहेबांपर्यंत पोहोचवा की आम्हाला 20 रुपये किलो हमी भाव द्या, परवडत नाही. 15-20 दिवसापर्यंत आम्ही 500 ते 600 रुपये क्विंटल ना कांदा विकला. आणि आज रोजी थोडेसे 2,000 ते 2,500 रुपये कांदे होत आहे कुठं, नाही तर कांद्यावरती निर्यात बंदी आणली हे एकदम चुकीचं धोरण आहे केंद्र सरकारचं. तुम्हाला जर शेतकरी सक्षम करायचा आहे तर मग शेतकऱ्याला सक्षम होऊ का देत नाही तुम्ही. 2 पैसे मिळायला लागले त्याच्यावरले लगेच तुम्ही सर्व आटेपिटे बंद करून टाकतात. त्यासाठी शासनाने त्वरित ही जी निर्यात बंदी आहे ती उठवली पाहिजे. जर निर्यात बंदी उठवली नाही तर आम्ही शेतकरी जे आहे सर्व म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य भारत बौद्धिगोळे अध्यक्ष आमचे त्यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचा आंदोलन छेडणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी. अन्यथा याचे परिणाम जे होतील ते केंद्र सरकार याला जबाबदार राहील. बैठ न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, SN मीडिया, येवला.